नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण ट्रॅव्हल करण्यासाठी चाललोय संगमनेरला आणि तिथला नसीब वडापाव आपण बघणार आहे की कसा आहे। तर आपल्या सोबत संदेश आहे, त्याच्यानंतर इकडे ललित आहे। तर असं आमची पूर्ण टीम आता चालली संगमनेरला आणि तिथले वेगवेगळे फूड प्लेसेस देखील आम्ही बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो की कसं आहे। तर ब्लॉग पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो, आता आपण संगमनेर मधील समनापूर येथे आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे जो आहे त्यांचा फेमस वडापाव आहे नसीब वडापाव सेंटर। तर इथं मध्ये जाणार आहे आपण आणि तुम्हाला मी दाखवतो की त्यांचं वडापाव वगैरे ते कसे बनवतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचे वडापावचं प्रिपरेशन चालू आहे आणि एक इथली विशिष्ट गोष्ट तर तुम्ही बघितली असेल तर ते बटाट्याच्या भाजीमध्ये ब्रेड टाकतात आणि त्या ब्रेडपासून ते बनवत असतात वडापाव। तर असं तर मी फर्स्ट टाईम बघितलं आहे, आपल्या नाशिकमध्ये पण नाही कुठे। आपल्या इथे पूर्ण प्युअर बटाट्याची भाजी यूज करतो, परंतु यांची थोडीशी वेगळी स्पेशालिटी आहे। तर असा हा यांचा नसीब वडापाव सेंटरचा वडापाव आहे। पाच वडे पाच पावाचे दोन पॅकेट हा कार्यक्रम नेतामध्ये राबवायचा आहे आपल्याला। बोला माईबाप, दोन नेता, चला फटाफट। घ्या भाई बाप, या पुढं किती सात भाऊ खायचे का न्यायचे? ए भाऊला आहे ना सात नेता, बराबर आहे ना सात नेता, सात नेता मध्ये कार्यक्रम राबवा। हा बोला माई बाप, दोन खाता, दोन खाता सर, एखादी पेता का? दोन खाता एक पेता, चला सर तुम्ही काय घेता? थोडं पुढं दाटवा ना गाडी, किती चार खा, चार द्या भाऊंना खायला, एक एक पेता नेता आहे का? चार नेता ने एक पेता, हे घ्या माई बाप। हा बोला सर जी, सहा खायचे माई बाप? सहा द्या खाने, खाता पहिले खाता मग घरी जाता। अच्छा, तुम्हाला झटका देऊ का? गिरेकाला चटका देत चला भाऊ, काही काही गिरेकांना चटकेशिवाय आवडत नाही, या लेकराला चांगला चटका दे, दोनच देऊ ना, दोन वडे दोन पाव चटका दे। किती आहे माई बाप? सात नेता, सात नेता करा कायदेशीर, सर्व काम कायद्याच्या चौकटीमध्ये होऊन द्या बरं, बेकायदेशीर कुठलाही कार्यक्रम करू नका, कायद्यात कधी फायदा राहतो आहे का नाही? टू प्लस टू आणि पिता। अच्छा अच्छा, बर, हे खाता मध्ये एका नेता मध्ये खाता मध्ये, ओके माई बाप, हे घ्या बरं चाललंय। हो बरं, दोन दोनचे दोन पॅकेट दे आणला, हो देतो माई बाप, दोन द्या डबल द्या, दोन झाले ना खाण्याची, हो दोन दोनचे दोन पॅकेट देतो, किती म्हणले? चार खायचे सर, भाऊ त्यांना चार दे बरं दादांना, चार दे, नेता मध्ये कार्यक्रम राबवतो, चारचं टार्गेट हे नेता मध्ये राबवायचंय आपल्याला, भाऊ चार खाता का नेता? नेता चार नेतो, पुढे या थोडं प्रेमाने, हा चार द्या बरं यांना प्रेमाने,
अहो पार बंद केलंय आमची ग्रामपंचायत म्हणती माणसं जमूनच नाही थोडं घाबरा। तर मित्रांनो, तुम्ही तर आता वडापाव बघितलंच असेल की ते काका देखील किती कॉमेडी आणि वडापाव देखील मस्त होता, टेस्ट एकदम छान होती। आणि वडापाव खाऊन आता आपण निघालेलो आहे आणि इथलं संगमनेरचं फेमस ते म्हणजे तारांगण पान सेंटरला आपण आलेलो आहे। तुम्ही तुम्हाला दाखवतो इथलं पान सेंटर, तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे तारांगण पान सेंटर या ठिकाणी आपण आलेलो आहे। आतमध्ये जाऊ आपण, इथलं मस्त आपण एक फायर पॅन ट्राय करणार आहे, तर फायर पॅन बघू कसं लागतं त्यांचं। तर आता आपण फायर पॅन खाणार आहे, तर कसं खायचं आहे फायर पॅन? पहिले मोठा करायचा, जो पॅन तोडत आहे तो म्हणजे की बंद करा। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मस्त आपलं पान खाऊन झालेलं आहे आणि वडापाव देखील आपला खाऊन झालाय। तर आता इथून आम्ही नाशिकला चाललोय परत। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे। तर आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।